मुंबई तसंच राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून कदाचित काही कठोर निर्बंध लावावे लागतील असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या शहरामध्ये केसेस वाढत असतील आणि त्यांना तसे निर्देश देण्यात आलेले की ते डिसिजन घेऊ शकतात, लॉकडाऊन करायचं असेल, आयसोलेशन सेंटर करायचं असेल, संदर्भात जे लोकल लेवलवरती त्यांना आदेश देण्यात आलेले ते डिसिजन घेतील. चर्चा तर सगळ्या संदर्भात झालेली आहे, मग ते लोकल ट्रेन असू द्या, एस टी असू द्या, बी एस टी असू द्या, ते जे कार्यक्रम असतात किंवा जे काय दुसरे कार्यक्रम असतात ते सगळ्या नजरेत समून चर्चा चालली आणि चर्चा झाल्यानंतरच जे आहे आयुक्तांना एम एम आर रिजनमध्ये आणि कलेक्टरना आपले आपले डिसिजन घेण्यासाठी त्यांना आदेश देण्यात आले. जिथे लोक गर्दी करत असेल, म्हणजे चौपाटी एरिया झाला किंवा गेट ऑफ इंडिया झालं, जिथे लोकांची संख्या लोक तिकडे जातात त्याच्यावरती लवकरच बंदी करण्यात येणार. मुंबई शहर बघितलं, ठाणे बघितलं, पुणे बघितलं तर इथे लोकांची अपडाऊन जास्त असते, इथे लोक नोकऱ्यासाठी येतात, दुसरे कामधंद्यासाठी लोक जास्त येत आहेत. तर परस्पर मुंबई आणि ठाण्यामध्ये थोडे केसेस स्पाईक झालेले आहेत, वाढलेले आहेत, म्हणून तिथे जवळने जे आहे पाहणी करण्यात येत आहे आणि अधिकारी पण तिकडे बघत आहेत, वॉच ठेवलेली आहे आणि त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई करण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण सुनावणीदरम्यान बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. मराठा आरक्षण विषयामध्ये महाराष्ट्र शासनाने जेवढा हा विषय लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा प्रयत्न चालवला आहे, जेवढं कन्फ्युजन क्रिएट करता येईल तेवढं कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न चालवला आहे आणि जेवढं केंद्राकडे ढकलता येईल तेवढं केंद्राकडे ढकलण्याचा प्रयत्न चालवला आहे. हायकोर्टामध्ये केस 90 दिवस चालली, त्यातले 40 दिवस यावर चालली की ही 102वी घटना दुरुस्ती ही महाराष्ट्राला SEBCचं आरक्षण देताना लागू होते की नाही होतं. हायकोर्टाने सगळी सुनावणी झाल्यानंतर निर्णय दिला की 102वी घटना दुरुस्ती ही SEBCला लागू होत नाही कारण महाराष्ट्र शासनाचा कायदा 102व्या घटना दुरुस्तीच्या आधी आहे. हे हायकोर्टाने दिलेला डिसिजन तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकत नाही, हे तुमचं अपयश आहे.